आणि या सगळ्यावर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊयात. हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या. छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना थेट आव्हान. मराठा आरक्षणाला दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज देणार. भुजबळांच्या आव्हानाला जरांगेंचंही प्रत्युत्तर. गावागावांमध्ये ओबीसींना त्रास दिला जातोय. गावागावांमध्ये विजयी उन्मादी उत्सव सुरू. शिवीगाळ करत डीजेवर गाणी वाजवली जात आहेत. छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप. छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची मागणी. मंत्रिमंडळात राहून भुजबळांची मराठ्यांप्रती तिरस्काराची भूमिका. संजय गायकवाड यांचा निशाणा. माजी महापौरांचा दोष नसून त्यांच्या मागे असणाऱ्यांची चौकशी व्हावी. संजय राऊतांच्या चौकशीच्या टीकेवर संजय शिरसाटांची टीका. सरकारनं काढलेली सगळ्या सोयऱ्यांबाबतची अधिसूचना अंतिम निर्णय नाही. अधिसूचनेवर सरकारनं हरकती आणि सूचना मागवल्यात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. मनोज जरांगे पाटलांवर कुणीही प्रतिक्रिया देऊ नका. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित पवारांच्या सर्व मंत्री आणि आमदारांना सूचना. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून कोर्टात आव्हान. ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे अॅडव्होकेट मंगेश ससाणे यांची हायकोर्टात याचिका. संविधानाविरोधात जाऊन सगळे सोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये. ससाणे यांची भूमिका. मराठा आरक्षणाचं प्रकरण कोर्टात गेलं तरीही काही होणार नाही. तरीही आपली सावध भूमिका आहे. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. जरांगे एवढे ज्ञानी भारतात दुसरे कोणी नाहीत. जरांगेंना कोटी आणि लाखांमधला फरक कळत नाही. मंत्री छगन भुजबळ यांची जरांगेंवर टीका.